गणपतीचे वगैरे किती सुंदर सुंदर पॅचेस आहेत, डोली वगैरे खूप व्हरायटी आहे. म्हणजे एकच काही नाही, बघू बघायला गेलं तर खूप आहे अजून इकडे. छोटे मोठे जसे पाहिजे तसे पीसेस आहेत. मस्त मस्त खूपच सुंदर सुंदर वर्क केलेले आहेत एकदम. वाव मस्तच आहेत पॅचेस बघा. ही घे हे घेऊ का ते घेऊ, पूर्ण हे सुंदर आहे. आपले जर आमच्या तर 180 रुपयाला आहे डोळी. सप्ताक ही सुंदर आहे डोळी, मोठी एकदम. 90 रुपये का एक, 120 का 20 पीस. बघा ही 14 रुपये मीटरनी आहे. 140 रुपयाला बघू बघू शकता किती मोठा पीस आहे. 250 ते 300 मिळेल आपल्या इथे दुकानामध्ये. बाप्पाच्या कानाला वगैरे लावायला लागतं तर ते 110 रुपयाला जोडी आहे. जवळजवळ 2 रुपयाला एक पीस पडला हा. 450 रुपयाला 1000 पीस आहेत. हे 480 रुपयाचं पॅकेट आहे पण जवळजवळ 2000 पीस आहेत. 140 150 किलो, 640 रुपये किलो बदाम आहे. घेऊन जातात लोक ना इथून, सगळं ड्रायफ्रूट घेऊन जातात ना. आणि सगळं फ्रेश माल आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी चाललेली आहे मुंबईला. मुंबईला मला थोडं काम आहे. काय काम आहे ते तुम्हाला सांगते आता. तर मला जायचं आहे गणपतीचे डायमंड घ्यायला. म्हणजे गणपतीचे डायमंडचे जे पॅच असतात ते घ्यायला. डायमंड आहेत माझ्याकडे, डायमंडचे पॅच वगैरे असतात जे गणपतीला सजवण्यासाठी जे काही साहित्य आहे तर ते आणायला चाललेले आहे. तर अर्ध साहित्य आहे माझ्याकडे, म्हणजे डायमंड वगैरे भरपूर आहेत, फक्त माझे पॅचेस संपलेले आहेत. डायमंडच्या ज्या साखळ्या येतात किंवा पॅचेस येतात बरेचसे सजवण्यासाठी किंवा आपण आपल्या ड्रेसचे वर्क करण्यासाठी पण काही डायमंडचे पॅचेस वगैरे होतात. काही ब्लाऊज घालली डिझाईन करण्यासाठी बरेचसे वर्कचं सामान लागतं होतं. ते सगळं सामान त्या मार्केटमध्ये मिळतं. तर कुठं मार्केट आहे तर मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगते कुठे नक्की मार्केट आहे. कारण आपल्या इथे जर तुम्ही दुकानामध्ये घ्यायला गेलं तर एक वस्तू समज एक पॅचेस 20 रुपयाचा असेल तर तिथे जवळजवळ 5 ते 10 रुपयाला मिळतो. खाली गावा साईडला पण गणपतीला सजवतात भरपूर, म्हणजे गणपती बाप्पाला भरपूर डायमंड वगैरे लावतात, सजवतात. हल्ली डायरेक्ट कोण गणपती आणत नाही शक्यतो, सजवूनच आणतात. काही जणं जे गणपतीवाले आहेत गावचे वगैरे तर त्यांना जर माहिती नसतील, कोण माझे ब्लॉग बघत असेल त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ एकदम फायद्याचा ठरणार आहे. आणि जे ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल डायमंडमध्ये, कारण हा गणपतीच्या सीझनसाठीच नाही तर ऑल टाईम. तुम्ही हल्ली बायका माहिती आहेत ब्लाऊजला वगैरे किंवा ड्रेसेसला बरेच वर्क वगैरे करत असतात तर ते पण तुम्ही तिकडे तुमच्या एरियामध्ये आणून होलसेलदारांनी तिकडून आणून विकू पण शकता. कारण खूप कमी दरामध्ये तिकडे डायमंड मिळतात. कुठे आहे ते तुम्हाला मी मुंबईला गेल्यानंतर सांगते कुठे मार्केट आहे नक्की ते. कारण पूर्ण तुम्हाला प्रॉपर मी जाईपर्यंत जशी जाईन तशी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहीन, असं सांगण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर दाखवीन मी कुठं मार्केट आहे ते. आणि याच मार्केटसोबत मी बाकीचे पण थोडेफार मार्केट आहेत. मुंबईला तर खूप वेळी तर दाखवता येणार नाही, एका ब्लॉगमध्ये तर दाखवता येणार नाही. प्रत्येक ब्लॉग वेगळे करीन मी. जसजसे मार्केट दाखवीन तसजसे ते वेगळे ब्लॉग येतील. आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला डायमंडचं मार्केट दाखवीन. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फुलांचं किंवा आणखीन जे काय काय वस्तू मिळतात होलसेलदारामध्ये त्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तर आता मी निघालेली आहे मुंबईला. आता मी इथून कल्याणला जाणार आहे. कल्याणवरनं CST ट्रेन पकडून मस्जिद बंदरला उतरणार आहे आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी मार्केट कुठे आहे. तर चला मंडळी आता मुंबईला भेटूया. तर आता मी आलेली आहे CST ला. ॲक्च्युली डायरेक्ट मस्जिदला उतरायचं होता पण काय झालं मला फास्ट ट्रेन मिळाली त्याच्यामुळे मला CST ला यावं लागलं. ट्रेन पूर्ण खाली आहे, जाताना येताना खूप गर्दी होती आणि आता बघा खाली आहे पूर्ण ट्रेन. आता एकच स्टेशन आहे मस्जिद बंदर, तिथे आता मी आता उतरणार आहे. तर आता मी मस्जिद बंदरला पोहोचलेली आहे, उतरलेली आहे. तर इथून आता कसं जायचं मी तुम्हाला दाखवते. हा समोर जो ब्रिज आहे तर या ब्रिजने आपल्याला जायचं नाही. हा CST ला जाण्याचा रस्ता आहे, म्हणजे इकडून CST ला जातो आणि या ब्रिजला नाही तर इथून जो पाठचा ब्रिज आहे समोरचा तो तिकडे जायचा आहे. पहा इथे 3 ब्रिज आहेत मस्जिद बंदरला, म्हणजे जो मगाशी मी तुम्हाला पहिला दाखवला ब्रिज तो, त्याच्यानंतर हा दुसरा ब्रिज आहे आणि आपल्याला जो ब्रिजने जायचा आहे तो हा ब्रिज आहे, शेवटचा ब्रिज आहे. 3 ब्रिज आहेत, तर शेवटचा जो ब्रिज आहे
स्टेशनवरून तर त्या या ब्रिजने आपल्याला वर जायचं आहे आणि तिथून नंतर आपल्याला डायमंड मार्केटला जायचं आहे. मस्जिद बंदर इथून या ब्रिजवरून मी आता आले आणि या ब्रिजवरून आल्यानंतर आता आपल्याला सरळ सरळ जायचं आहे इकडे. आल्यानंतर ना बरीचशी खाऊची वगैरे दुकानं आहेत, ड्रायफ्रूटची दुकानं आहेत. तर इथे जी खाऊची दुकानं आहेत ना, तर इथून मी थोडा खाऊ घेते आणि त्याच्यानंतर दाखवते. इकडे बघा, सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे मिळतात, गरम मसाले ड्रायफ्रूट्स. बऱ्याच गोष्टी आहेत इकडे. किंमत पण लिहिली आहे, 1 किलोचे मागे किंमत आहे नाही, 640 रुपये किलो. परत हे 600 म्हणजे एकदम स्वस्त मिळतात इकडे ड्रायफ्रूट्स. काजू आहेत, हे 1 किलो मागे त्यांनी प्राईस दिलेली आहे. मनुके बघा, 280 पासून स्टार्ट आहेत. आणि इकडे सगळे गरम मसाले, कडधान्य वगैरे सगळे प्राईस आहेत त्याप्रमाणे इथे स्वस्त मिळतात. होलसेल दरामध्ये, होलसेलचं आहे ना, होलसेल काय ना, तर होलसेलचं आहे इकडे. बघा, मस्जिद बंदरचा हा स्टेशन आहे आणि इथून मस्जिद बंदरला आले तर तुम्हाला तर सगळे होलसेलचे दुकान मिळतील. रिटेलचे खूप कमी मिळतील, पण सगळं होलसेलचं इकडे सगळं सामान मिळतो. हे बघा, इथं डिश वगैरे, चमचे वगैरे आहेत तर ते मिळतात. तर हे बघा, पाऊस पण आला आता. गरम मसाले बघा, किलोच्या दरामध्ये सगळे गरम मसाले आहेत. आणि ड्रायफ्रूट पण बघा, 1 किलोचे आहेत नाही, 1 किलोचा प्राईस आहे ना, 1 किलो 640 रुपये किलो. बदाम आहेत, बदाम खूप मस्त आहेत, एकदम फ्रेश आणि मोठे मोठे बदाम आहेत. अर्धा किलो द्या बदाम, घेतलेले आहेत अर्धा किलो बदाम. बघू शकता तुम्ही किती मस्त आहेत. तुम्ही आता खाऊ घेते, तर खाऊ खूप छान मिळते. बघा, ठक्कर फूड्स म्हणून आहे, याच लाईनला दुकान आहे. तर इथे गर्दी पण बघा, दुकान छोटं आहे पण गर्दी खूप असते इथे, कारण इकडचं खाऊ खूप टेस्टी लागतो. मी बराच वेळ इथून घेऊन जाते खाऊ. 70 रुपयामध्ये अर्धा किलो चिवडा आणि एकदम फ्रेश असतो. मी नेहमी इकडून घेऊन जाते, आली का इकडे कधी आली का नेहमी घेऊन जाते आणि सगळं खाऊ इथे फ्रेश असतो. अर्धा किलो 140 रुपये केळ्याचे वे पण बघा, इथे पातळ आणि मस्त असे पिवळसर आहेत, छान आहेत, एकदम फ्रेश आहेत. और ये चकली 60 रुपयाला अर्धा किलो, बघ किती स्वस्त आहे. प्राईस बघू शकता, 55 रुपये प्राईस आहे, पण इथे होलसेल दरामध्ये मिळतं म्हणून हे 40 रुपयाला पॅकेट आहे. शेजवन आहे, टोमॅटो चकली आहे, टोमॅटो चकली मला आवडते तर मी घेतलेली आहे. ए मिसल का फरसल कैसे आहे? 80 रुपये अर्धा किलो, 240 रुपये प्राईस दिले. 150-150 रुपयाला काजू रोल भेटतात इकडे, ड्रायफ्रूटचे रोल आहेत, ड्रायफ्रूट रोल आहेत. चिकी कैसे आहे? 90 रुपये अर्धा किलो, 100 रुपयाला अर्धा किलो आहेत, 120 रुपयाला आहेत. 35 रुपये पाव, 50 रुपये प्राईस आहे, 25 रुपयाला हा डाएट चिवडा त्याला बोलतात. 80 रुपये अर्धा किलो, 80 रुपयाला बघा किती सारे आहेत, जेली चॉकलेट आहेत. 17 रुपये पण एकदम मजबूत आहे. 70 रुपये अर्धा किलो भाकरवाडी, 80 रुपये अर्धा किलो. एवढा सगळा खाऊ घेतलेला आहे, चिवडा आहे, वेफर्स, डाएट चुडा, चकल्या घेतलेल्या 2-3 प्रकारच्या, आणि हे असं खाऊ घेतलेलं आहे. इथून मी तर सगळं खाऊ घेतलेलं आहे, खाऊ माझा पॅक होतोय आणि आता खाऊ घेऊन झाल्यानंतर मग मी नळणार आहे डायमंडच्या मार्केटमध्ये. मध्ये तुम्हाला दाखवीनच काय काय दिसतोय, काय काय दुकानं कुठली कुठली आहेत ते. आता हे सगळं वजन आहे, उचलायचंच टेन्शन आहे, अजून घेतलं असतं पण मला आता सोबत कोण नाही, मी एकटीच आहे ना, त्याच्यामुळे मला जास्त काय घेता नाही आला. थोडाफार घेतलंय, थोडाफार म्हणजे तरी झाले बरंच. हे बघा, हे माझा खाऊ रेडी झालेला आहे. चला, कधी आले तर इकडे या मस्जिद बंदरला, ठक्कर फ्रूट्स म्हणून दुकान आहे, इथे मस्त खाऊ मिळतो, फ्रेश असतो एकदम आणि टेस्टी पण असतो आणि स्वस्त पण असतो. तर चला आता पुढे जाऊया, पायधुणीला जायचं आहे आपल्याला. आता पायधुणीवरनं नंतर मग आपल्याला डायमंड मार्केटला जायचं आहे. इकडे चॉकलेट्स वगैरे आहेत, चॉकलेट जेली सगळं होलसेल दरामध्ये मिळतं. इथं मस्जिद बंदरला सगळं बहुतेक तर होलसेल दरामध्येच मिळतं. हे बघा, इथे खजूर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. कॅरेट में खजूर
कैसा है खजूर? ये 100 रुपये किलो सादा वाला। और ये 160 रुपये किलो है काला, 160 रुपये किलो। इकडे पण खजूरची, चॉकलेटची, ड्रायफ्रूटची सगळी दुकानं तुम्हाला इकडे मिळतील होलसेल। आणि त्या साईडला पण दुकान आहेत, पण त्या साईडला मी जात नाही, तिकडे थोडंसं दाखवते तुम्हाला। हे बघा इकडे पण फरसाण वगैरे खाऊचं दुकान आहे इकडे पण, इथे पण गर्दी आहे भरपूर। इकडे पण सगळं होलसेल दरामध्ये मिळते। हे बघा बरेच प्रकार आहेत, काय 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 आहे घेऊ, तेवढं कमीच आहे। मुंबईला फक्त आले हातात पैसे पाहिजे आणि कोणतरी सोबत पाहिजे, एकटीला एवढं सगळं वजन नेता येत नाही। आणि इकडे पण ड्रायफ्रूटची दुकान आहेत, मोठी साईज आहे, मोठे साईज आहे, बारीक आहे, मी एक थोडे बारीक साईज आहे। छोटे ना मोठे खायला तर सारखेच लागतात, छोटे ना मोठे खायला सारखेच। अरे बाप्पाला लागतं ना। हो काय, तुम्ही कुठून आले आजी? तुम्ही कुठून आले? दादरहून। दादरहून इकडे यायचं घ्यायला ड्रायफ्रूट? अच्छा, आई चारोळी तर खूप महाग ना, ते 100 रुपये किराणा घेतली। अच्छा, चारोळी तर खूप महाग आहेत, चारोळी खूप आहे, घेऊन जातात लोक ना इथून सगळं ड्रायफ्रूट घेऊन जातात ना। ते स्वस्त आहे, होलसेल दरामध्ये आहे आणि भरपूर प्रकार आहेत इथे। एकच एकच प्रकार नाही, तुम्हाला खूप सारे प्रकार मिळतील पाहायला। हे बघा आणि सगळे फ्रेश माल आहे, चॉकलेटचे वगैरे दुकान आहेत, हे पण सगळे होलसेल काही आहे, होलसेल आहे। चॉकलेटचे वगैरे दुकानासाठी चांगलं आहे, आणि मुलांना पण आपण डायरेक्ट बॉक्स घेते तरी असे मस्त आहेत, छोटे छोटे घेण्यापेक्षा। काजू द्या मला अर्धा किलो, अर्धा किलो काजू। इकडून स्टेशन समोरच आहे, हा इकडे स्टेशन आहे। हां, काजू बघा किती मस्त आहेत, मोठे मोठे काजू आहेत एकदम। अर्धा किलो काजू घेतले तिथून, बॅग माझी पॅक चालली व्हायला, इथंच अजून सुरुवात नाही झाली तर बॅग झाली पॅक, कसं काय जाणार पुढे मी आता। बघा खूप सारी दुकानं आहेत, सगळी काही दाखवू शकत नाही, पण तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायचे असेल तर नक्की इकडे या, कारण स्टेशनच्या जवळच एकदम आहे। चिवडा बघ किती मस्त आहे, कैसे चिवडा? मस्त चिवडा, टेस्टी आहे। कैसा आहे? 40 रुपये पाव। और ये कैसा है? सेम भाव, 40 रुपये पाव। बोला थैली मत दे दो, ऐसे ही दे दो। बघा सगळा पॅक होत आलेला आहे माझा, बॅग फुल झालेली आहे पूर्ण। तरी तुम्ही तर ड्रायफ्रूट्स घेतले, थोडेफार खाऊ घेतलंय बराचसा। काय होतं इथे आल्यानंतर हे दिसतो ते दिसतो, सगळं स्वस्त आणि मस्त दिसतो ना, त्याच्यामुळे सगळं घेत राहतो माणूस। पण काय माझी आज मी इथे एकटीच आली, मिस्टरना सुट्टी होती पण मुलींची शाळा होती, त्याच्यामुळे मिस्टर घरी राहिले आणि मी एकटीच आली। बऱ्याच दिवसापासून काय नव्हतं इकडे यायचं, पण काय झालं पाऊस खूप होता, आज पाऊस नाही आहे, बघा ऊन पडलं आहे, पण पावसाचं काही भरोसा नाही कधी येईल, पण बऱ्यापैकी पाऊस कमी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित शूटिंग करताना येईल, फिरता येईल, नाही तर मग पाणी असतो इथे मुंबईमध्ये भरलेला आणि यायला वगैरे मिळत नाही व्यवस्थित, पाणी भरलेलं असतं त्याच्यामुळे काय येणार, ट्रेन वगैरे सगळे बंद असतात ना। तर आता इथून मी तर निघते, कारण मी सगळंच बघत बसले तर मीच काहीतरी घेत बसेन, आणि माझं ते बॅग एवढी वजन झाले ना तर मला चालता येणार नाही, मला खूप चालायचं अजून, खूप चालायचं आहे, खूप सारी दुकानं दाखवायची तुम्हाला, जेवढी मला पॉसिबल होती ना तेवढी दाखवणार आहे। गणपतीसाठी कंठ्या वगैरे फुलं सगळे होलसेल दरामध्येच मिळतात इथे। गणपतीची शॉपिंग करायला म्हणजे फुलं वगैरे घ्यायला येईनच, मी परत एक पुन्हा एकदा एक मार्केटमध्ये यावंच लागेल। आता सध्या चालले डायमंड घ्यायला, तर पहिल्या डायमंड घेऊ, त्याच्यानंतर मग हळूहळू दाखवू काय काय लागतं गणपती बाप्पासाठी आणि काय काय मी शॉपिंग करतो ते वगैरे असतात ना, ते पण होलसेल दरामध्ये मिळतात इकडे पण आहे। फाईल्स वगैरे जे स्टेशनरी असते मुलांसाठी किंवा ऑफिससाठी ज्या गोष्टी लागतात, तर त्याचे सगळे होलसेलची दुकानं आहेत इकडे, अजून खूप आहेत दुकानं, थोडीफार मी तुम्हाला दाखवते। हे सगळं इकडे मस्जिद बंदरला मिळतं। सर कैसे आहे बदाम काजू? 550 किलो। मस्जिद बंदर समोरचं स्टेशन आहे, तिथून सरळ सरळ चालत आली आता, हा समोरचा ब्रिज आहे, नाव दाखवते तुम्हाला, मखदूम अली माही महिमी उड्डाणपूल आहे, कुवेत एक कोकण। तर हा ब्रिज आता इथे क्रॉस करायचा आहे आणि तिथून राईड घ्यायचा आहे आणि तिथून जायचं आपल्याला पायधुणीला। तर आता आपण मस्जिद बंदरच्या इथून आलेलो आहोत, समोर इकडे मस्जिद बंदरच्या सरळ सरळ मी इथून आली आणि हा जवेरी मार्केट आहे आता इथून। तर हे बघा हे समोर आहे ना, तर हे भुलेश्वर आहे, इकडे भुलेश्वरला जायचं रोड आहे, इकडे भुलेश्वर आहे,
आणि आपल्याला असं जायचं आहे, राईट घ्यायचं आहे. हे लेफ्टला बुलेश्वर आहे, इथून आपण मस्जिद बंदरवर आलो आणि आपल्याला इकडे जायचं आहे पायधुणीला, कारण जे पॅचेस डायमंडचे वगैरे मिळतात तर ते इकडे मिळतात या साईडला. तर इथून आता मी पायधुणीला जाते. समोर बघा, त्यांची सगळी दुकानं आहेत. भांड्यांची दुकानासाठी मी खास येईन नंतर शूट करायला. आता आपण सध्या राखी आणि पॅचेस गणपतीचे घ्यायचे ते बघतोय. समय वगैरे इथे खूप छान मिळतात. मी इकडे मागे घेऊन गेले एकदा समय. तर मस्त समय असतात. भांडी पण खूप मस्त मस्त एकदम वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतात भांडी इकडे. भांडी आता मी नंतर दाखवते इकडची. इकडे आले ना मुंबईला काय चालून चालून दम निघतो. चालायला खूप लागतो, कारण काय टॅक्सी वगैरे येऊन काय फायदा नाही, कारण सगळं बघत जायला लागतो. आणि सगळे होलसेलचे मार्केट सगळे गल्ली गल्लीमध्ये असतात, इकडे तिकडे असतात. तर असं प्रॉपर तुम्हाला गाडी घेऊन येणं पेक्षा चालणं जास्त सोपं पडेल, पण चालण्याची ताकद पाहिजे. तर आता इथे मी तिसरा कोळीवाडा भोईवाडा काहीतरी आहे इकडे चालले. क्रिएट भुलेश्वर तिसरा भोईवाडा. तर भुलेश्वरला आपण आलेलो आहोत. भुलेश्वर तसं खूप मोठं आहे. इथे राखेंसोबत बघा दुकान आहेत बँगल्सची. होलसेल दरामध्ये बँगल्स वगैरे पण मिळतात. तुम्ही या साईडला आलेत ना, या भुलेश्वरमध्ये आलेत ना, मस्जिद बंदर भुलेश्वर ही लाईन पूर्ण होलसेल मार्केट आहे. जिथं जिथे जाल तुम्हाला प्रत्येक गोष्टी कुठल्या ना कुठल्या गोष्टी तुम्हाला होलसेल दरामध्येच मिळतील. सगळी होलसेलची दुकानं आहेत. तर बघा इथे आपण आलेलो आहोत गणपतीसाठी पॅचेस घ्यायचे आहे. तर आज एका दुकानामध्ये आलेली आहे, अजून बरीच दुकानं दाखवायची आहेत, पण आता तुम्हाला पहिला दुकान दाखवते. तर इथे मी आता नीलकंठ ऑल टाईप्स रॉ मटेरियल म्हणजे असं डेकोरेशनचं सगळं सामान आहे ते, जर गणपतीसाठी पॅचेस पण आहेत. तर बरीच काय काय वस्तू आहेत इकडे, तर ते सगळं मिळेल. तर बघा इथे अशा प्रकारचे छोटे मोठे पाहिजे तसेच फ्लॉवरचे पॅचेस मिळतील. वेगवेगळे रेट असतील, प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळे टाईप असतात, वेगवेगळे पॅचेस असतात, वेगवेगळे रेट असतात. इथे गणपतीचे वगैरे किती सुंदर सुंदर पॅचेस आहेत, डोली वगैरे. बघूया आपण आतमध्ये गेल्यानंतर काय रेट आहे ते. सग रॉ मटेरियल आहे ना सर, ज्वेलरीसाठी पण यूज करू शकतो, पर डेकोरेशनसाठी पण सगळं आहे इथे. कैसे पॅचेस आहे? 180 में 10 पीस. और ये 160 में 10. कौन सा? 300 रुपये का दो. 280 रुपयाला आहेत जे ब्लाऊजसाठी वगैरे. आपण जर ब्लाऊज असंच वर्क करायला दिलं तर 2-3 हजार घेतात, आणि नुसते असे पॅच लावले तरी 250 रुपयाला किती सुंदर पॅच आहेत. अरे ये उपर का छोटावाला 130-140 रुपये म्हणजे 2-2 पीस मिळतील. सारी व्हरायटी आहे, खूप व्हरायटी आहे, म्हणजे एकच काही नाही. बघू बघायला गेलं तर खूप आहे अजून इकडे. छोटे मोठे जसे पाहिजे तसे पीसेस आहेत, कमी रेटमध्ये जास्त रेटमध्ये क्वालिटीप्रमाणे रेट आहेत इकडे. तर इसका काय रेट आहे? पडेगा 316 रुपये का पूरा पॅकेट. 72 पीस. 72 पीस 316 रुपये का? 316 रुपयाला 72 पीस म्हणजे 72 पीस आहेत जवळजवळ. बघा दोन पॅकेट आहेत सेवला. हां पूर्ण 400 रुपयाला पूर्ण पॅकेट येईल. त्याच्यामध्ये बरेच पीसेस आहेत. 460 रुपयाला 72 पीस आहेत. बघू शकतो वर्क पण किती सुंदर केलेलं आहे. 160 रुपयाला गोल्डन कलर भी मिलेगा. ये गोल्डन सेट आहे, ये पूरा कलर सेट आहे. अच्छा हे गोल्डन कलर आहे आणि हे कलरमध्ये आहेत. ज्यांना कलरमध्ये पाहिजे ते कलरमध्ये घेऊ शकतात. दिवाळीसाठी वेगळे पॅचेस आहेत. तोरण तोरणसाठी आहेत. खूप सुंदर सुंदर पॅचेस आहेत इकडे. लक्ष्मीजीचे पगले आते, लक्ष्मीची पावलं आहेत. हाथी तोरण में लगता वो है, धागे वाला मस्त मस्त खूप सुंदर सुंदर वर्क केलेले आहेत एकदम. हे धाग्याने वर्क केलेलं आहे. शुभलाभ है ये तोरण में लगता है. स्वस्तिक वो है. ये कैसा पैर है? मतलब ये पता है 45 का पीस. 270 में 6 पीस. 270 में 6 पीस ये धागे वाले गणपति. ये लक्ष्मी के पावले का लक्ष्मी के पावले से वो है. बड़ी साइज है. 40 रुपयाला जोड़ी है. ये आज ही नया सुबला हुआ है. वाओ मस्त है.
पैचेस बघा, ही घे हे घेऊ का ते घेऊ, पूर्ण वेगवेगळे डिझाईन आहेत, वेगवेगळे व्हरायटी आहेत. शुभलाभचे एक कितीला पीस आहेत? पता है 250 रुपये में 5 जोड़ी, 50 रुपया जोड़ी, 50 रुपयाला एक जोड़ी है. अस एक पीस नहीं मिलता है ना? नहीं, होलसेल घ्यावं लागेल. एक पीस नहीं मिला तिथे, कारण होलसेलच दुकान है इकड़े. वेगवेगळे प्रकारचे फ्लावर आहेत आणि खूप नवीन डिसेंट आहेत, एकदम असे जुने नाही आहेत, नवीन ह्याच्यामध्ये आलेले आहेत फ्लावर. खूप सुंदर सुंदर डेकोरेशनसाठी किंवा गणपतीसाठी आपल्याला जर फ्लावर वगैरे तर लागतं, तर डेकोरेशनसाठी तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर आहेत तिथे आणि खूप सुंदर सुंदर फ्लावर आहे. मस्त आहेत हे, नवीन काहीतरी आहे, कृष्णाचे आहेत ना हे. मिररचं आहे म्हणजे ड्रेसला वगैरे लावू शकतो ना हे, ड्रेससाठी वगैरे लावू शकतो पॅच. आणि हे सुंदर आहे ना पॅच, हे बघा मोराचे किती मस्त आहेत. 180 ला 10 पीस. एक आहे हां, ते लटकन तोरणला लावतात ते ना, तोरणसाठी लटकन वगैरे लावतात ना ते. सारे डिझाईन आता आहे, रिव्हर्सेबल आता आहे, 200 रुपया 200 रुपया. अच्छा, 20 रुपये एक पीस. अच्छा, 260 का 10 पीस, 180 का 10 पीस. मस्त मस्त पॅचेस आहेत एकदम. वेळे व्हाल तुम्ही बघून इकडे आले तर. वाव, खूपच सुंदर सुंदर पॅचेस आहेत. हे बघा किती सुंदर आहे. आपल्या इथे आमच्या इथे 50 रुपयाला पॅच मिळेल हा, मोठे पण आहेत आणि डिझाईन खूप छान आहे याचे. 230 रुपयाला डोळी आहे, 180 रुपयाला डोळी. हे काही दुला दुला नाही, हे 270 रुपयाला आहे, पण वर्क बघू शकता एकदम फिनिशिंग खूप छान आहे याची, 180 रुपयाला. आणि बघू शकता की सुंदर आहे डोळी, मोठी एकदम. तर 350 रुपयाला आहे, पण ही आपल्या इथे गेली तर 550-600 रुपये ते 700 पण मिळते ही, कारण खूप मोठी आहे डोली. बघू शकता तुम्ही याच्या मनाने, एकदम मोठी डोली आहे, पूर्ण ब्लाऊज भरेल एवढी मोठी डोली आहे. 480 रुपयाला डोली बघ किती मोठी आहे, बापरे. एका ब्लाऊजवर बसणार पण नाही, मला असं वाटते दुसरीकडे लावायला लागेल आणखी नाही. हे बाई पण किती छान आहे डिझाईन मोरची. तर हा आहे 240 रुपयाला पॅच, मोठे पॅच आहेत एकदम. आणि हे बघा किती सुंदर आहेत, बघा हे आहे 295 रुपयाला 2 पॅच. ही आहे 320 रुपयाला. आणि हे बघा हे किती सुंदर आहेत, बघा मोर. तुम्हाला जवळून दाखवते पाहिजे डिझाईन मी. वर्क बघा किती सुंदर केलेलं आहे, एकदम फिनिशिंग तुम्ही बघाल ना, ते खूप फिनिशिंग, बारीक फिनिशिंग केली त्याची. किती छान आहेत मोर. हे ब्लाऊजला वगैरे लावू शकतो आपण, किंवा काहीतरी आपल्या घरात डेकोरेशनचं काही करायचं असेल त्याच्यासाठी पण लावू शकतो. शक्यतो हल्ली ब्लाऊजला खूप सध्या ट्रेंड चाललं आहे, असे मोर वगैरे हे असे डोली वगैरे लावायचे खूप ट्रेंड चाललं आहे. तरी पण बघू शकता खूप वेगवेगळे डिझाईन आहेत, एवढ्या व्हरायटी आहेत ना, सगळ्याच दाखवू शकत नाही. जे मेन मेन डिझाईन आहेत त्यांनी दाखवले थोड्याफार. हे बघितलं कृष्णाचं पण, राधाकृष्णाचं पण आहे पॅच, फक्त 190 रुपयाला आहे. इथे पण पॅचेस वगैरे मिळतात, डायमंड गणपतीला जे आपण लावतो ना, तर ते पॅचेस मिळतात इथे. गणपती गेले ना पॅचेस आहे, कैसे 90 रुपये का एक, 60 रुपयाला. ये कैसे 90 रुपये का 6 पीस. ये 120 रुपये का. ये वाला 120 का 20 पीस. गणपतीसाठी आपण साखळी वगैरे लावतो, डायमंडच्या साखळ्या किंवा ड्रेससाठी पण लागतो, त्या पण साखळ्या आहेत, कलरमध्ये आहेत. परत हे पॅचेस आहेत. काय भाव आहे? 14 रुपये जवळ मीटर आहे कलरची आहे म्हणून. तर ही 15 रुपये मीटर, 15 रुपये मीटर इकडे आपले. आणि आमच्या इथे जवळजवळ 40 का 50 रुपये मीटरने मिळते,
ही साखळी डायमंडची कलरवाली बघा, ही 14 रुपये मीटरनी आहे ही साखळी। आपल्या इथे जवळजवळ नाही बोलते 30 ते 40 रुपये मीटर ने मिळते ही, आणि याची डायमंड पण तुम्ही बघू शकता, अशा जवळजवळ एकदम पॅक डायमंड आहेत, असे गॅपवाली नाही आहे ती। प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहेत बघा, साखळ्यात डायमंडचे चेन आहेत, तर तुम्ही कलर बघू शकता। एकदम 260 रुपयाला पूर्ण शीट आहे, पण या शीटमध्ये तुम्ही बघू शकता की किती पीसेस आहेत, जवळजवळ 250 वरती काहीतरी पीसेस आहे याच्यामध्ये। म्हणजे तुम्ही हा पीस आपल्याला इथे 1 रुपयाला मिळते, डायमंड आहे त्याच्यामध्ये, आणि असं मोराचं हे आहे। तर हा जर तुम्ही घ्यायला गेलात आमच्या इथे म्हणजे मार्केटमध्ये 7 ते 8 रुपयाला पीस मिळेल हा। तर असे बरेच प्रकारचे आहेत बघा, मोठे पण पीस आहेत, वेगवेगळे रेट आहेत। एक इसका काय रेट आहे? सेम रेट आहे, 140 का? 170 रुपयाला। म्हणजे हे अरे चप्पलला वगैरे लावतात ना, हे चप्पलला वगैरे लावतात, मागे चप्पलवर डिझाईन असते बघा डायमंडची, तर त्या शीट आहे त्या 140 रुपयाला। बघू शकता किती मोठा पीस आहे, 250 ते 300 मिळेल आपल्या इथे दुकानामध्ये। बाप्पाच्या कानाला वगैरे लावायला लागतं, तर ते आहे ना ब्लूवाला, हे व्हाईट आहे, धागा कुठे नाही लागायला। अच्छा, खूप सारे कलर आहेत, आपण ड्रेसला लावू शकतो किंवा गणपतीसाठी पण यूज करतात हे, म्हणजे गणपतीला डेकोरेट करण्यासाठी पण हे कटिंग करून लावायला लागतो। पॅचेस आहेत डायमंडचे, 150 रुपयाला एक शीट आहे। आपल्याला जवळजवळ 20 पीस आहेत, जो आपल्याला 5 रुपयाला मिळतो, 5 ते 7 रुपयाला मिळतो आपण मार्केटमध्ये। तर इथे बघा, 110 रुपयाला जोडी आहे, ब्लाऊजला पण लावू शकतो किंवा गणपतीच्या मुकटाला किंवा दंडाला वगैरे असं तिथे पण लावू शकतो आपण। 40 रुपयाला 20 पीस आहेत, म्हणजे जवळजवळ 2 रुपयाला एक पीस पडला हा। जर आपल्या इथं घ्यायला गेलो तर 7 रुपये, 5 रुपये, कुठे 10 रुपयाला पण हा पीस मिळतो। डायमंड लावलेला, कुंदन लावलेला, डायमंड लावलेला जो पीस आहे आपल्या ड्रेससाठी किंवा गणपतीला पण आपण डेकोरेट करू शकतो याच्यामधून। तर हे कैसा पीस आहे? 450 का 1000 पीस? 450 रुपयाला 1000 पीस आहेत हे, होते भरपूर आहेत हे बघा, खूप सारे कलर आहेत। हे बघा, हे मल्टी कलर आहे, 480 रुपयाचं पॅकेट आहे, पण जवळजवळ 2000 पीस आहेत। तुम्ही अंदाज लावू शकता कितीला आहे हे सॉरी, हे 5 रुपयाला मिळतं, आणि हे पीस आहेत ना हे 10 रुपयाला मिळतं, कारण हा फुल मोठा आहे, आणि यातले पीस असतात ना ते आपल्याकडे म्हणजे आमच्या इथे तरी 5 रुपयाला मिळतात, तुमच्याकडे काय रेट आहे ते कमेंट करून सांगा मला। तर बघा, असे डायमंड मिळतात इथे स्वस्त आणि मस्त आहेत। मोती बघू शकता, मोती 200 रुपयाला पॅकेट आहे, 1/2 किलो मोती आहे ते जवळजवळ। मोती पण बऱ्याच प्रकारचे आहेत, मोठे छोटे खूप सारे आहेत। 30 रुपयाला सिंगल पीस आहे, 160 रुपयाला मोदक आहे डायमंडचं, बाप्पाच्या हातात ठेवला, छोटा साईज आहे, मोठा साईज आहे। हे कैसे छोटा? 140 150। इकडे दिवाळीचं सामान आहे, इकडे समोर गणपतीचं आहे, सगळं गणपतीचं डेकोरेशनसाठी वगैरे हे आहे। हां, लगेच दिवाळीचं आहे, दिवाळीचं डेकोरेशनचं सामान आहे, काय काय बरेच पॅचेस आहेत, फ्लावर आहेत। लटकन वगैरे आहेत, मस्त मस्त आहे, सुंदर सुंदर आहेत, कंदील आहेत छोटे छोटे। मस्त हत्ती दिवाळी, तर दिवाळीत येईन आता शूटिंग करायला तुमचे मी। ये कसं आहे दिवा दिया? 10 रुपये पीस। कितना टाइम चलता है? ये बहुत टाइम चलता है, 10 रुपये पीस कंटिन्यू चलाएगा, 72 घंटा चलता है। अभी ये चालू किया आपने बराबर? हाँ। डीम हो गया तो बंद कर देंगे, वापस चालू हो जाएगा ऐसे ही। अच्छा, अच्छे सहे थे कपड़े, ये ड्रेस के लिए रहते ना, ड्रेस के लिए रहते ना, कैसे है? 180 में कितना है? 10 पीस। 180 रुपयाला 10 पीस आहे, म्हणजे आपण जे फ्रॉक वगैरे ड्रेसला वगैरे लावू शकतो, तर ते पीसेस आहेत, कपड्याचे आहेत।
तर मंडळी इथे अजून खूप सारी दुकानं आहेत जिथे अशी पॅचेस डायमंड किंवा अजून बऱ्याचशी डेकोरेशनच्या वस्तू मिळतात. तर हा ब्लॉग असाच खूप मोठा झालेला आहे त्यामुळे जी सगळी दुकानं काही मी दाखवू शकले नाही. तर याच मार्केटमध्ये होलसेलची राख्यांची दुकानं सुद्धा आहेत तर ती राख्यांची दुकानं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. पुढचा ब्लॉग तर खूप जास्त इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट आहे त्यामुळे पुढचा ब्लॉग नक्की बघा कारण इथे तुम्हाला 1 रुपयापेक्षा कमी किमतीची राखी सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.